गुजरातमधील भावनगरमध्ये अयोध्यापुरम तीर्थतर्फे महावीर जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. नीती संप्रदायामधील सिद्धी कर्मयोगी परिवारामधील रघुनाथ येमूल गुरुजी पुण्यावरनं विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन समाजानं अयोध्यापुरम ते संपूर्ण गावात रथयात्रा काढली. त्यामध्ये जैन समाज आणि गुरुकुलामधील मुलांनी सहभाग घेतला. गुरुनाथ येमूल गुरुजी यांनी भगवान आदिनाथ मंदिरामध्ये पूजा करून देवाचे आशीर्वाद घेतले आणि भगवान महावीर यांच्याकडे विश्वशांती मानव कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. रघुनाथ येमूल गुरुजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर भगवान महावीरांनी दाखवलेल्या मार्गावरती चाललं पाहिजे. अहिंसा करुणा आणि प्रेमाशिवाय जगामध्ये शांती शक्य नाही. गुरुजी पुढे म्हणाले की नैतिकता, सकारात्मक सद्भावना आणि सेवा या मार्गानं विश्वकल्याण होईल. भगवान महावीर जयंतीनिमित्त बंधू बैगडी परमपूज्य आचार्यजी जिनचंद्र सागर सुरीजी यांच्या दर्शनाचा आणि व्याख्यानाचाही लाभ झाला आहे, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो, असं त्यांनी म्हटलंय. और लोगों को ये जैन धर्म का प्रचार प्रसार और नैतिकता, सात्विकता, अहिंसा, करुणा, सद्भावना ये सभी के लोगों में आके इस जीवन में अगर भारत विश्व गुरु बनेगा तो सिर्फ और सिर्फ अहिंसा और जैन धर्म का जो मार्ग है इसी से भारत विश्व गुरु बनेगा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी 24 तास.